एकांतरित आज अपन ऐकलंच असेल की संपूर्ण महाराष्ट्राचे युवा सेनेचे जे प्रमुख पदाधिकारी माझ्याबरोबर दीपेश म्हात्रे आहेत, किरण साई आहेत, रुपेश पाटील, राम राणे, राज कुलकर्णी, हे सर्वच महत्वाचे, निखिल वाळेकर, हे सर्व महत्वाचे पदाधिकाऱ्यांनी आपल्या मनातली जी गोष्ट आहे ती आज या ठिकाणी व्यक्त केलेली आहे। मी फारसं काही बोलणार नाही कारण आज खरं यांच्या मनातली जी गोष्ट आहे ती गोष्ट त्यांनी आपल्यापर्यंत या मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला कळवलेली आहे। मी फक्त एवढं सांगेन की पक्षाच्या विरोधात एकही काम न करता, म्हणजे कृत्य आणि पक्षाच्या विरोधात एकही भाष्य न करता सुद्धा सामनाच्या माध्यमातून माझी हकालपट्टी करण्यात आली। मला त्या गोष्टीचं वाईट वाटत नाहीये की माझी हकालपट्टी करण्यात आलेली आहे, कारण युवा सेनेची ज्यावेळेस स्थापना झाली त्यावेळेस सन्माननीय आदित्यजींच्या बरोबर मला तरी वाटत नाही की इतर कोणी होतं, मी एकटा त्यावेळेस सन्माननीय आदित्यजी बरोबर युवा सेनेची स्थापनेच्या वेळेस होतो आणि त्यावेळेस जी काही कार्यकारिणी जाहीर झाली त्या 11 वर्षापूर्वी युवा सेनेचं सचिव पद मला मिळालेलं होतं। परंतु गेल्या 2.5 वर्षामध्ये सत्ता आली, सगळ्या काही गोष्टी घडामोडी ह्या बदलत गेल्या आणि काही माझ्या जोडीला जे जुने सचिव होते त्यांना काढण्यात आलं आणि नवीन सचिवांची त्या ठिकाणी नेमणूक करण्यात आली। त्या दिवसापासून ते आजपर्यंत शिवसेनेमध्ये आणि युवा सेनेमध्ये फक्त आणि फक्त एका सचिवाच्या बोलण्यावरनं सगळ्या गोष्टी घडत होत्या आणि त्या गोष्टीचं मला कुठेतरी वाईट वाटत होतं। मी गेले 2.5 वर्ष संघटनेच्या माध्यमातून जे काही कामं होती ती करत होतो, फक्त ओपनली करत नव्हतं कारण कुठेतरी मनात ते खंत होती की आपण काही आपल्या युवकांना न्याय देऊ शकत नाही, आपल्या पदाधिकाऱ्यांना आपण न्याय देऊ शकत नाही, म्हणजे साधं मुलाला, चांगलं काम करणाऱ्या मुलाला मी पद सुद्धा देऊ शकत नव्हतो, तर अशा सचिव पदाचं मी करायचं काय, ह्या गोष्टी सुद्धा मी सन्माननीय आदित्य साहेबांपर्यंत सांगितल्या होत्या। असो, लवकरच आम्ही महाराष्ट्राच्या संपूर्ण सगळ्याच जिल्हे असतील, तालुके असतील, आमची ही युवा सेनेची संपूर्ण टीम आम्ही महाराष्ट्राच्या सर्व तरुणांना भेटण्यासाठी जाणार आहोत। एका दौऱ्याच्या माध्यमातून सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा दौरा लवकर सुरू होईल आणि त्या दौरे दरम्यान लवकरच अनेक तरुण, इतरही तरुण ज्यांना इच्छा आहे आमच्याबरोबर युवा सेनेत काम करायची ते नक्कीच जोडले जातील आणि लवकरच मी माझं जे मत आहे ते त्या सभेच्या माध्यमातून व्यक्त करीन आणि आपण सगळे आज या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने आलात त्याबद्दल मी आपले सगळ्यांचे आभार सुद्धा व्यक्त करतो। धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।